कोल्हापूरमध्ये चित्रपट निर्मिती प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी या क्षेत्रातील मंडळी प्रयत्नशील आहेत. यासाठी पालकमंत्र्यांना साकडं घालण्यात आलं. मात्र शूटिंगच्या निमित्तानं पुण्या मुंबईहून येणाऱ्या मंडळींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढेल अशी भीती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी व्यक्त केली होती. यावर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने यांनी प्रतिक्रिया देऊन चित्रपट निर्मिती केंद्राच्या प्रयत्नांना कुणीही खीळ घालू नये असं आवाहन केलंय. तर दुसरीकडे शासनाचे सर्व नियम पाळून आणि कोल्हापूरकरांची काळजी घेऊनच चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग सुरू करण्याचा प्रयत्न असेल, त्यातून कलानगरीतील तंत्रज्ञ आणि कलाकारांना रोजगार मिळेल याबाबत कुणाचाही आक्षेप असू नये अशी अपेक्षा स्थानिक रंगकर्मींनी व्यक्त केली आहे. 17 मे नंतर कोल्हापुरात टीव्ही मालिका आणि चित्रपटाचं शूटिंग सुरू व्हावं आणि त्यातून स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञांना रोजगार मिळावा यासाठी इथले रंगकर्मी आणि कलाकार प्रयत्नशील आहेत. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत सकारात्मक बैठकाही झाल्या. मात्र त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी काही मुद्दे उपस्थित केले. चित्रीकरणाच्या निमित्तानं पुण्या मुंबईतील तंत्रज्ञ किंवा कर्मचारी कोल्हापुरात आल्यानं कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यावर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने यांनी प्रतिक्रिया देऊन कोल्हापूरला चित्रपट निर्मितीचं केंद्र बनवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना विरोध करणं खेदजनक असल्याचं म्हटलंय. चित्रीकरणामुळं अनेकांच्या हाताला काम मिळेल, त्यामुळं कोल्हापूरच्या दृष्टीनं चांगल्या घडामोडीला कुणीही खीळ घालू नये असं पत्रकातून आवाहन केलंय. दरम्यान कोल्हापुरातील स्थानिक कलाकारांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोल्हापूर हे चित्रपट निर्मितीचं कधी काळी माहेरघर होतं. कालांतरानं हा व्यवसाय मुंबई केंद्रित झाला. पण आता पुण्या मुंबईमध्ये चित्रीकरण सुरू करणं लगेच शक्य नाही. अशावेळी शासनाचे सर्व नियम पाळून आणि आरोग्यविषयक खबरदारीचे उपाय करून कोल्हापूरमध्ये मालिका आणि चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं तर स्पॉट बॉय, लाईटमन, रंगभूषाकार, वेशभूषाकार, जनरेटर, केटरिंग, लॉजिंग, इस्त्री, टुरिस्ट गाड्या यांच्यासह स्थानिक कलाकारांनाही काम मिळू शकेल. कोल्हापूरला कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची काळजी घेऊनच हे प्रयत्न सुरू असल्याचं अजय कुरणे यांनी सांगितलं. पण आम्ही काही टेक्निशियन आणि कलाकार मित्र प्रयत्न करत आहोत की कोल्हापूरमध्ये हे चित्रीकरण लवकरात लवकर सुरू करावं. याचं कारण इतकंच आहे की कोल्हापूरला चित्रीकरणाची मोठी आणि खूप जुनी परंपरा आहे. इथं कलाकार तंत्रज्ञ यांची संख्या खूप मोठी आहे. सगळ्या ज्या आवश्यक चित्रीकरणासाठी गोष्टी आहेत त्या कोल्हापूरमध्ये अवेलेबल आहेत आणि म्हणूनच आम्ही हा प्रयत्न करतोय की कोल्हापूरमध्ये लॉकडाऊन संपल्यानंतर बाहेरच्या खूप मोजक्या लोकांनी कोल्हापूरमध्ये यावं आणि इथलं तंत्रज्ञ आणि कलाकारांना घेऊन आणि कोल्हापूरच्या काही निर्मिती जर होत असेल तर अशा स्वरूपात आपण इथं चित्रीकरण सुरू करावं. अर्थात हे चित्रीकरण सुरू करताना जसे इतर इंडस्ट्रीज सुरू करताना शासनानं काही नियम अटी लादून दिल्या त्यांच्यावरती, तसंच याचं चित्रीकरण सुरू होतानाही शासन सांगेल किंवा चित्रपटाशी रिलेटेड ज्या काही संघटना आहेत त्यांच्या गाईडलाईन्सनुसारच आपण हे चित्रीकरण सुरू करणार आहोत. यात कुठेही नियमांचा भंग होणार नाही याचीही काळजी आपण घेणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील 1200 लोकांचं पोट चित्रपटसृष्टीशी निगडीत व्यवसायावर आहे. तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ कोल्हापूरमध्ये असल्यानं, शिवाय पुण्या मुंबईच्या तुलनेमध्ये इथं चित्रीकरण करणं स्वस्त असल्यानं अनेक निर्माते पुन्हा कोल्हापूरकडे येण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी एक सकारात्मक बाब म्हणून या प्रयत्नांकडे पाहावं अशी प्रतिक्रिया मिलिंद आष्टेकर यांनी व्यक्त केली. कोल्हापुरात शूटिंग चालू होण्यामागचं कारण फार सुवर्णकाळ कोल्हापूरनं बघितलेला आहे आणि मध्यंतरीच्या काळात मुंबई त्याचं केंद्र झालेलं होतं, पण या निमित्ताने एक संधी मिळालेली आहे शूटिंग कोल्हापुरात परत होण्याची. आणि ह्या शूटिंगच्या माध्यमातून कमीत कमी 1200 ते 1500 लोकांना काम मिळणार आहे आणि शासकीय नियम पाळून आपण शूटिंग करायचा प्रयत्न कोल्हापुरात करतोय. कोल्हापुरातील अनेक घटकांचा रोजगार थांबलाय हे खरंय, पण आता प्रत्येक टप्प्यावर आरोग्यविषयक काळजी घेऊन रोजगार सुरू होण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. मालिका आणि चित्रपटांचं छायाचित्रण या निमित्तानं कोल्हापूरमध्ये सुरू झालं तर नक्कीच पुन्हा एकदा मराठी फिल्म इंडस्ट्रीचा सुवर्णकाळ याच कोल्हापूरमध्ये अनुभवता येईल. त्यामुळं राजकीय भूमिका बाजूला ठेवून रोजगार निर्मितीचं प्रमुख क्षेत्र म्हणून छायाचित्रणाला परवानगी मिळावी अशी कोल्हापूरच्या रंगकर्मींची भावना आहे.